फक्त अमरावती शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित असलेले धैर्य मृत्यू प्रकरणामध्ये अद्यापही धैर्याच्या आईने गुन्हा कबूल केलेला दिसत नाही पोलीस कोठडीमध्ये दिवस धैर्याच्या आईची कसून चौकशी करण्यात आली मात्र धैर्याच्या आईने कुठल्याही प्रकारची कबुली दिली नसल्याने प्रकरण गुंतागुंतीचे झालेले आहे एका आठवड्यापूर्वी राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू प्रभात कॉलनीमधील दीड महिन्याचा बाळ धैर्य याची विहिरीमध्ये फेकून हत्या करण्यात आली होती या प्रकरणामध्ये राजापेठ पोलिसांसोबत खुद्द पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांचे लक्ष लागले आहे घटनेच्या दिवशी धैर्याचे मामा आणि आईच घरी असल्यामुळे काहीच वेळात धैर्य दिसेनासा झाल्याने पोलिसांनी आई आणि मामावर शंकेचे चक्र फिरविले होते मात्र बाळाला विहिरीत फेकलेच नाही अशी माहिती पोलीस कोठडीमध्ये धैर्याची आई देत आहे पोलीस कोठडीचा फक्त एकच दिवस शिल्लक असल्याने या प्रकरणाचा अंतिम निर्णय अद्यापही लागलेला नाही त्यामुळे आता धैर्याच्या आई वडिलांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे डीएनए चाचणीमधूनच सत्यता बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही अबोल अशा दीड महिन्याच्या बालकाच्या हत्येमागे काय रहस्य लपले आहे याचा तपास पोलीस करीत आहेत विदर्भ न्यूजकरिता अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत